मराठी एक्सप्रेस। असं आहे की कुणीतरी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की असं जे आहे एकदम असं का जहर काढता येणार नाही। असं आहे की कुणीतरी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की असं जे आहे एकदम असं का जहर काढता येणार नाही। असं जे आहे एकदम असं का जहर काढता येणार नाही। तो काढला तर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये तो रद्दबादल होईल। त्यामुळे जे काही कायद्या जे करायचे ते कायद्यानंच करावं लागेल, कारण सुप्रीम कोर्टापर्यंत या सगळ्या केसेस जात असतात। मी आज 35 वर्ष 35 वर्ष या सगळ्या गोष्टी पाहतो आहे। जरांगेना सांगा आरक्षण असं देता येणार नाही। भुजबळ म्हणतात ओबीसींच्या हक्कावर गदा न आणता मराठा आरक्षण हे समाजाला न्याय देण्याचा विचार व्हावा। ओबीसींच्या हक्कावरती गदा न आणता मराठा समाजाला न्याय देण्याचा विचार व्हावा असं मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले। तर मंडळी छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण देण्यात यावं पण ओबीसी माध्यमातनं ओबीसीच्या कोट्यातून ते देऊ नये असं सांगितलेलं आहे। भुजबळ म्हणाले आहेत की ओबीसींच्या हक्कावर गदा न आणता मराठा समाजाला आपण न्याय देऊ याचा विचार करायला हवा, नाहीतर या सगळ्या लढाया सुरूच राहणार। कुणीतरी कोर्ट कचेऱ्यात जाईल, आंदोलनं सुरू होतील, त्यामुळे सगळेच अडचणीत येतील। छगन भुजबळ पुढे म्हणालेले आहेत की ओबीसींचं आरक्षण केवळ 17% उरलेलं आहे आणि या 17% 400 जाती आहेत, त्यामुळे सगळ्यांचीच अडचण होईल, ओबीसींची होईल पण मराठा समाजाची देखील होईल। 50% मर्यादा ओलांडून सर्वसाधारण वर्गासाठी 10% आरक्षण वाढवलेलंच आहे, मग त्यात आणखी 10% वाढवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या। पटेल, जाट, गुज्जर या सगळ्यांचाच प्रश्न मिटेल। मराठा समाजाचा आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे, फक्त म्हणणं एवढंच आहे की या 17% कुणाच्याच वाट्याला काहीही येणार नाही आणि याचा सगळ्यांनी विचार करायला हवा। तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालना इथे उपोषण स्थळी ते गेले होते आणि तिथे गेल्यानंतर मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांची भेट त्यांनी घेतली होती। त्यावेळेस राज ठाकरे म्हणाले होते की राजकारण्यांच्या नादी लागू नका, मी आधीच तुम्हाला हे सांगितलेलं आहे, कायदेशीर बाजू देखील समजून घेतल्या पाहिजेत। जालना येथील घटनेत पोलिसांना दोष देऊ नका, कारण त्यांना आदेश देणारी व्यक्ती दोषी आहेत। सत्तेत नसताना मोर्चे काढतात आणि सत्तेत आल्यावरती गोळ्या झाडल्या जातात। तर मंडळी राजकारण करू नका, पण फडणवीस विरोधात असते तर त्यांनी काय केलं असतं? त्यांनी देखील राजकारणच केलं असतं ना। मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही मी आधीच सांगितलं होतं, मला नेत्यांप्रमाणे खोटं बोलता येणार नाही, मी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेईल असं यावेळेस राज ठाकरे यांनी नमूद केलं होतं। त्यानंतर आता छगन भुजबळ हे सांगतायत की प्रक्रिया ही न्यायालयीन पद्धतीनं आहे, आज आम्ही त्यांना आरक्षणही देऊ पण हे आरक्षण टिकणार नाही, न्यायालयात याच्यावरती कुणीतरी दाद मागेल, आंदोलनं होतील परत आणि ते आरक्षण न्यायालयात टिकणार नाही असं छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे। ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे। मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आवडला असेल तर निश्चितच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। मराठी एक्सप्रेस।